다 온기가 있더래. 가요는 벗어 왜? 이슈와사자 개 건너봐 잘해. 하니까. तुला राग येईल पण तवाच मी तुला सांगितलं होत मुलीची पत्रिका नीट बघून घे नीट चौकशी कर पण नाही दोन दिवसात लग्न लावायला निघालीस त्याने पत्रिका बघितल्या होत्या मंजिरीच्या पत्रिकेत दोष होता ते म्हणले आणि तू विश्वास ठेवलास बघितलंस ना काय झालं ते विश्वासाचं पण सत्यजित तेव्हा तेव्हा आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय हे दिसत होत मला पण कुणाला सांगणार सत्यजित भी तेव्हा माझ्या अंगावर मोठ्याने बसकला पण वंस पत्रिकेतली एवढी मोठी गोष्ट ती माणसं खोट का बोलते तुझं अजूनही हे म्हणणं आहे की हे सूर्याला लागलेलं ग्रहण आहे काळी कुट्ट रात्र नाही खरं तर मंजरी आता सगळंच सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे नाही नाही हा हा खोटं बोलतोय प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा माझं माझं असं काहीच नाही मी खरं सांगते काय काय विश्वास ठेव तू आत्ता इथे याच्या बरोबर आहेस हे तू नाकारतेस मी नाही आहोत तोच मला म्हणाला की त्याच्याकडे पुरावा आहे म्हणून मी इथे आले नाही तर मी इथे काय येईन तू मंजिरी अगं याला पुरावा नको म्हणूस ग हे तुझे शब्द आहेत माझ्यासाठी लिहिलेले याच्यावरच तर जगत होतो ग मी आज परत म्हणजे तुला माहितीये तू ज्या दिवशी मला हे पत्र लिहिलंस ना त्या दिवसापासून मी रोज हे पत्र वाचतो मंजरी नाही आपली मंजरी त्यातली नाही आहे ठीक आहे हे बघ आणखीन एक पुरावा आहे आता एवढ्या समद्या गोष्टी झाल्यात आपण मंजिरीची पत्रिका पुन्हा दाखव काय तिच्या पत्रिकेत तसा दोष असल तर सर नाही खरं बोलताय पण पत्रिकेत तसा दोष नसल तर सरनाईक आपल्याला फशिवतात कळतंय का तुला प्रिय आशिष कुठे आहेस तू तुझ्या विना दोन क्षण सुद्धा दोन वर्षांसारखे वाटतात मला माहित नाही तू काय जादू केलीस तुझ्याशिवाय प्रत्येक प्रत्येक क्षण नकोसा होतो तू समोर असल्यावर तुझ्या स्पर्शाची अनामिक ओढ
सतत तुझा सोबत फक्त तुझीच हे अक्षर तुझंच आहे ना हो हे माझं अक्षर आहे पण मी हे पत्र नाटकासाठी लिहिलंय खरंच मी त्याच्यासाठी नाही लिहिलंय नाटकासाठी ते आत्ता सुचलं का तुला नाही मी खरं सांगते आम्ही एका कॉलेजमध्ये होतो एका नाटकात काम करत होतो त्याच्यात तेव्हा लिहिलंय मी हे पत्र बस मंजरी अगं माझ्या प्रेमाला नाटक म्हणून त्याचा अपमान करू नकोस गा असा प्लीज अजून किती पडशील तू माझ्या नजरेत मंजरी एक कानाखाली मारून झालं समाधान एक कानाखाली मारून झालं तुझं समाधान सोड बोल मार ना मार मार ना अजून मार मारून टाक ना मला नाहीतरी असं जगून अर्थ तरी काय अशी सोड मला मला जायचंय का जाऊन काय करणार आहेस तू काय करणार जाऊन तू सोड अगं गेला तो गेला नाही स्वीकारणार तुला तू सोड ऐकलं नाहीस काय म्हणत होता तो हा स्वीकारणार नाही तो आशिष होतो ना होतो ना त्रास कळला ना आता असाच त्रास मला झाला होता जेव्हा तू मला नकार दिला होतास आणि ही नुसती सुरुवात आहे अजून खूप हिशेब चुकते करायचे आशिष मला जायचंय मला सोड आयुष्यभराच का जाऊन काय करणार आहेस तू आता तरी मला ऍक्सेप्ट कर ना ऍक्सेप्ट तुझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये गेला तो सत्यजित गेला आणि आता तुझ्याकडे काहीच पर्याय उरलेला नाहीये आता मी ठरवलं म्हटल्यानंतर हे होणारच होत ना आशिष लग्नाने बांधली गेलेली गाठ किती घट्ट असते हे तुला नाही कळणार आशिष तुझ्या या फालतू संकटांमुळे माझा संसार उद्ध्वस्त व्हायला तो काय पत्त्याचा बंगला वाटला तुला माझ्या संसारापुढे तुझ्यासारखी लोक ना म्हणजे मुंगी एवढी आहेत मुंगी एवढी तू कितीही प्रयत्न कर रे माझा संसार मी तुला नाही मोडू देणार Ha 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 ha
मंजिरी मंजिरी कुठे चाललीस तू? प्रिया प्रिया यांना यांना थांबवायला हवं ग, मला त्यांचं त्यांचं खूप मोठा गैरसमज झालाय. ते पत्र तू हशीस सगळं. सत्यजीत सत्यजीत इथे कसा काय आला? मंजिरी मंजिरी रडू नको, सांग मला काय झालं. मंजिरी प्लीज रडू नको. मंजिरी बोल. आई अगं बोल. काय गेले 4-5 दिवस तुला फोन करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही सगळे. कुठे आहेस तू? कशी आहेस? आई आई मी अजिबात ठीक नाही आहे. तुझ्या एका शब्दामुळे माझा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय ग आई. माझा सगळा संसार उद्ध्वस्त झालाय. म्हणजे रे सासरे बुआ.